नमस्कार मित्रांनो, मी वाजंत्री बाजीराव गायकवाड आपसरी बुद्रुक। मी एक 15 वर्षापासून वाजंत्री हा व्यवसाय करीत आहे। बैलगाडा क्षेत्र हा माझ्या वैयक्तिक धंद्याशी भरपूर निगडित आहे। वाजंत्री क्षेत्र हे बैलगाडा मालकांशी एकदम निगडित आहे। वाजंत्र्यांचा आणि बैलगाडा मालकांचा एकदम जिवळकीचा जिवाळ्याचा विषय बैलगाडा हे क्षेत्र आहे। बैलगाडा बंद झाल्यापासून वाजंत्र्यांचे बहुतेक रोजगार धंदा हा बहुतेक डबघाईस आलेला आहे। वाजंत्र्यांचा रोजगार बैलगाड्यावर भरपूर आधारित होता। यात्रा ही सुन्या सुन्या वाटायला लागली। आता वाजंत्र्यांचा फक्त लग्न हा व्यवसाय राहिला असून वाजंत्री बैलगाड्यावर हा वार्षिक 12 महिने त्याची उपजीविकेचं साधन होतं बैलगाडा म्हणजे। आणि बैलगाडा बंद झाल्यापासून वाजंत्र्यांना हलाकीचे दिवस आणि बेकारीचे दिवस आलेले आहेत। तरी बैलगाडा मालक आणि आम्ही वाजंत्री यांचे सरकारला असं निवेदन आहे की बैलगाडा मालकांचं आणि वाजंत्र्यांच्या वतीने त्यांनी लवकरात लवकर बैलगाडा शर्यत ही चालू करावी अशी माझी नम्र विनंती आहे। याच्यावर बहुतेकांचे रोजगार अवलंबून आहेत, हीच माझी कळकळीची विनंती आहे। नमस्कार। अरे बैलगाडा बंद है सर, यहाँ गरीबी लोग की हाल बिगड़ रही ना, धंधे नहीं हो रहे, किसका भी भांडवल नहीं निकलता, कैसे पेट भरेंगे गरीब आदमी। चार चार पांच पांच आदमी जिसके पास बच्चे हैं, खेती है ना, बारी है ना, कुछ नहीं तो उसका क्या होगा। गाड़ा को चालू करे ना, जब सभी लोग का कम से कम गरीबों का पेट भरने दो, इस तरह बंद करके क्या करेंगे। अच्छी दुनिया भूखी मर जाएगी गरीब लोगों, बुढ़ापा वालों का, इनका सबका धंधा बंद हो गया। यही एक कमाने का एक महीना सीजन रहता है, उसके बाद में क्या रहता है, बाकी दिन तो खाओ और खाली पड़े रहो। बाहर बाहर गांव से आते बेचारे, उनका पेट भरता, 100 200 400 मिल जाता तो उनका एक बरस का कमाई हो जाता, उनका पेट चलता है।